नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी नववीच्या वर्गामध्ये तुम्ही रसग्रहण हे शिकलात आणि त्यानुसारच आता यावर्षी दहावीच्या वर्गामध्ये रसविचार हा आपल्याला घ्यायचा रस आहे रसविचार उपयोजित लेखनामधल्या या भागामध्ये अर्थातच लहानपणी आपण वेगवेगळी बळबड गीतं गात गायलेली आहेत ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा अशी बडबड गीतं आपण गात होतो पण हळूहळू वर्गामध्ये जसजसे मोठे होत गेलो तसतसं अलंकार वृत्त शिकल्यानं आपल्याला त्या कवितेचा भावार्थ कळायला लागला त्या कवितेचा आशय समजायला लागला आणि मग त्या अर्थचटा समजायला लागल्याबरोबर आपल्याला त्यातला त्या त्या आनंद हा घ्या घेता यायला लागला कविता आनंद देते आपल्या होठांवरती हसू आणते समाजातलं दाहक चित्र पाहून मनाला चटकाही देते आणि कविता खऱ्या अर्थानं आपल्याला फुलवत देते या कवितेचा अर्थ समजून घेणं आणि त्याच्यासोबत भावना जाणून घेणं म्हणजेच काय तर रसविचार कवितेचा आस्वाद घेणं भाषिक सौंदर्य रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य या तीन गोष्टी यामध्ये आहेत बघूया या प्रत्येक टप्प्यावरती कशा पद्धतीनं कविता फुलत जाते आणि आपल्यालाही फुलवत जाते